मागणी होती की या मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुद्धा सातत्याने मागणी केली होती. शिवतीर्थावर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा देताना सुद्धा स्वतःच्या पक्षाला आमदार खासदार किंवा मंत्रीपदं न मागता या महाराष्ट्राला आणि या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती. काल केंद्र सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलाय आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याचंच कौतुक करायला, त्याचा जल्लोष करायला, केंद्र सरकारचे आभार मानायला आणि राजसाहेबांचे आभार मानायला समस्त या नवीनबईकरांच्या वतीने, मराठी जनांच्या वतीने वाशीच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आम्ही तो जल्लोष उत्साह करायला, फटाक्यांची आतषबाजी करायला आणि मराठीचा जयघोष करायला आज आम्ही सगळे इथे जमलोय. मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि नवीनबईकर सुद्धा या ठिकाणी जमले. केंद्रातल्या, देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आता शिकवली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचं एक निधी या भाषेच्या संवर्धनासाठी आणि या भाषेत असलेल्या विविध बोली भाषा आपल्या महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्या पद्धतीची वेगवेगळी मराठी, मग ती कोकणातली मराठी असेल, विदर्भातली असेल, पश्चिम महाराष्ट्रातली असेल, उत्तर महाराष्ट्रातली असेल, या सगळ्या बोली भाषांवरती संशोधन होणार आहे. असे विविध फायदे या अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यामुळे होणार आहेत. त्यामुळे समस्त मराठी जनांमध्ये खूप मोठ्या आनंदाचं आणि जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.